नमस्कार डॉक्टर भिंडारी मध्ये आपले सहर्ष विद्यार्थी मित्रांनो आपण एफ आय बी कॉमच्या बिझनेस इकॉनॉमिक सब्जेक्ट मधील जो आपण मायक्रोचा स्पेशल अभ्यास करत आहोत या मागील व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर मधील काही कन्सेप्टचा अभ्यास केलेला आहे तर आज आपल्याला थर्ड मध्ये जो अभ्यास करायचा आहे तो आपण कन्सेप्ट जी घेत घेतलेली आहे बघा ती म्हणजे मागणी व पुरवठ्याचे निर्धारक घटक डेटर्मिन्ट ऑफ डिमांड अँड सप्लाय आता आपण का स्पेशली हे 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 घटक घेतले तर आपल्या चॅप्टरचं नावच काय थर्ड चॅप्टरचं बघा डिमांड अँड सप्लाय अनालिसिस म्हणजे मागणी आणि पुरवठा विश्लेषण आता मागणीचा संबंध येतो ग्राहकाशी आणि पुरवठ्याचा संबंध येतो विक्रेत्याशी म्हणून ग्राहकाचं वर्तन आणि विक्रेत्याचं वर्तन या दोघांचाही अभ्यास आप आपल्याला काय करायचा या प्रकरणामध्ये करायचा आहे म्हणून मी सायमल मागणीचे मागणीचेही निर्धारक घटक घेतलेले आहे आणि पुरवठ्याचे निर्धारक घटक घेतलेले आहे या दोघांचा जर आपण तुलनात्मक अभ्यास आप केला तर ह्या दोघांचेही घटक आपल्याला व्यवस्थित लक्षात राहू शकतात आता दोघांच्या निर्धारक घटकांचा अभ्यास करण्यापूर्वी मागणी आणि पुरवठा या दोघांच्या व्याख्येचा आपल्याला विचार करणं काय आहे अपरिहार्य आहे आता सुरुवातीला आपण फर्स्ट व्याख्या जी बघूया ती म्हणजे मागणीची व्याख्या बघा आता आपण मागणीच्या दोन व्याख्या घेतलेल्या आहेत जास्त रीतीने आपल्याला समजण्यासाठी सोप्या रीतीने आपल्याला समजण्यासाठी आपण मागणीच्या दोन व्याख्या घेतलेल्या आहेत बघा आता आपण पहिली व्याख्या काय काय घेतलेली आहे आर्थिक शक्तीचे पाठबळ लाभलेली इच्छा म्हणजे मागणी होय बघा आता याच्यात काय काय महत्वाचं आहे आर्थिक शक्तीचे पाठबळ म्हणजे एखाद्या व्यक्तीला फक्त इच्छा आहे खरेदी करण्याची परंतु तिच्याकडे पैसा नाहीये तर त्याला मागणी नाही म्हणता येणार किंवा एखाद्या व्यक्तीकडे पैसे आहे पण तिला एखादी वस्तू खरेदी करण्याची इच्छाच नाहीये तर तिला सुद्धा आपण मागणी म्हणू शकत नाही म्हणून आर्थिक शक्तीचे पाठबळ लाभलेली इच्छा म्हणजे तिच्याकडे पैसाही पाहिजे आणि तिची एखादी वस्तू खरेदी करण्याची काय पाहिजे इच्छाही पाहिजे आणि ती त्याला काय म्हणता येईल मागणी म्हणता येईल साधं उदाहरण घेऊया आपण एखादी समजा एखादा गरीब व्यक्ती आहे आणि गरीब व्यक्तीला समजा फोर व्हीलर खरेदी करण्याची इच्छा आहे परंतु त्याच्याकडे पैसा नाही आहे त्याच्यामुळे तो खरेदी करू शकत नाही म्हणजे त्याच्याकडे त्याला आर्थिक शक्तीचं पाठबळ नाही आहे पण मात्र त्याची इच्छा आहे परंतु त्याच्यामुळे तो फोर व्हीलरची मागणी करू शकत नाही या उलट एखादं श्रीमंत व्यक्तीचं उदाहरण घेऊया श्रीमंत व्यक्तीकडे पैसा आहे परंतु त्याला फोर व्हीलर घ्यायची इच्छा नाहीये तर याही ठिकाणी आपण त्याला मागणी म्हणू शकत नाही कारण पैसा आहे पण इच्छा नाहीये म्हणजे पैसा आणि इच्छा या दोन्ही गोष्टींची पूर्तता ग्राहकाकडे होणं काय आहे गरजेचं आहे तेव्हा तो एखाद्या वस्तूला काय करेल बाजारामध्ये मागणी करेल आता आपण याच्यानंतर जे दुसरी व्याख्या घेतलीये ती म्हणजे काय बघा विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूंची खरेदी केली जाणारी नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय आता आपण असं काय असं काय घेतलंय बघा या व्याख्येमध्ये विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला आणि विशिष्ट वस्तूंची आता असं घेण्यामागचं कारण काय आहे तर एखादा उपभोक्ता ज्या किमतीला आज वस्तू खरेदी करेल उद्या त्याच किमतीला अं पुन्हा ती वस्तू खरेदी करेल याच काही निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही म्हणून आपण काय केलंय की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला आणि विशिष्ट वस्तूंची खरेदी केली जाणारी लगसंख्या म्हणजे काय मानलेलं आहे तर अं वस्तूची मागणी मानली आहे त्याच्यानंतर अं पुढची जी कन्सेप्ट आहे आता मागणीची तुम्हाला संबंध क्लिअर कट व्याख्या म्हणजे आता मागणीमध्ये एक सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा मागणीसाठी आपल्याला काय काय आवश्यक आहे अं so, uh, एखाद्या वस्तूची अं uh, वस्तू प्राप्त करण्याची इच्छा असली पाहिजे तिला पैशाचं पाठबळ असलं पाहिजे आणि खर्च करण्याची त्या व्यक्तीची काय असली पाहिजे तयारी असली पाहिजे आता व्याख्यानवर आपलं एक लक्षात येतं बघा मागणी आणि किंमत यांच्यामधला जो संबंध आहे तो कसा आहे विरुद्ध आहे म्हणजे किंमत अजून म्हणजे या व्याख्यावरूनच येत असं काही नाही परंतु इन जनरल मागणी आणि किंमतीमधला जो संबंध असतो तो कसा असतो विरुद्ध असतो म्हणजे किंमत वाढली की मागणी कमी होते एखाद्या वस्तूची किंमत घटली की त्या वस्तूची काय होते मागणी वाढते म्हणजे एक इथे मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा की मागणी आणि किंमत यांच्यामध्ये काय आहे विरुद्ध संबंध आहे आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो भाग बघायचा आहे तो म्हणजे पुरवठा आता पुरवठ्याची व्याख्या बघताना पुरवठा शब्द जर आपण कॉमन वापरला तर आपल्याला पुरवठा म्हणजे फक्त एखाद्या वस्तूचं जास्तीत जास्त उत्पादन होणं असं वाटतं व्यवहारिकदृष्ट्या जर आपण बघितलं परंतु इकॉनॉमिकल लँग्वेजमध्ये त्याला पुरवठा म्हणता येणार नाही तर पुरवठ्याचा अर्थ इकॉनॉमिकल इकॉनॉमिकल दृष्ट्या जर आपण घेतलं तर त्याचा कसा अर्थ घेतला जातो तर विशिष्ट काळखंडामध्ये जेव्हा विशिष्ट किमतीला एखादा विक्रेता वस्तू विकायला तयार होतो त्यावेळेस तो एक लक्षात ठेवा वस्तूची किंमत आणि त्या वस्तूसाठी आलेला खर्च याची नेहमी तो काय करत असतो तुलना करत असतो आणि त्या त्यामुळे वस्तूचा आलेला खर्च हा कमी असला पाहिजे आणि वस्तूला मिळालेली किंमत कशी असली पाहिजे जास्त असली पाहिजे आणि तेव्हाच विक्रेता ती वस्तू विकायला काय होतो तयार होतो कारण कुठल्याही उत्पादक किंवा कुठल्याही विक्रेता वस्तूचे उत्पादन घेण्यामागे महत्तम नफा मिळवणं हे त्याचं काय असतं उद्दिष्ट असतं म्हणून व्याख्येमध्ये आपण काय घेतलेलं आहे विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विक्रेते विशिष्ट वस्तूंचे किती नग विक्रीला तयार असतात या त्या नगसंख्येला काय म्हटलं जातं पुरवठा असं म्हटलं जातं म्हणजे आता मागणी आणि किमतीमध्ये आपल्याला काय दिसलं की विरुद्ध संबंध दिसतो तर पुरवठा आणि मधला संबंध आपल्याला कसा दिसतो धन दिसतो म्हणजे बघा किंमत वाढली की मागणी वाढते किंमत घटली की मागणी घटते आता मागणी आणि पुरवठा याच्या व्याख्या आपल्याला योग्य रीतीने समजल्या की आपल्याला पुढचा महत्वाचा घटक बघायचा तो म्हणजे मागणीचे निर्धारक घटक आता निर्धारक घटक म्हणजेच काय की कोणकोणत्या मुद्द्यांवर मागणी अवलंबून आहे कशामुळे मागणी वाढेल किंवा कशामुळे मागणी कमी होईल ग्राहकांची म्हणून त्याला काय म्हंटलेलं आहे मागणीचे निर्धारक घटक म्हणजे कोणत्या स्थितीमध्ये ग्राहक वस्तूंची मागणी करण्यास काय होतात तयार होतात किंवा नाही होत बरोबर आहे तर त्याच्यामध्ये आता आपल्याला पहिला पॉईंट बघायचंय वस्तूची किंमत आपण व्याख्यामध्येच क्लिअर केले बघा वस्तूची मागणी आणि वस्तूची किंमत त्याच्यामधला संबंध कसा आहे सम आहे की विरुद्ध आहे तर विरुद्ध आहे म्हणून वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते वस्तूची किंमत कमी झाली की मागणी काय होते वाढते त्याच्यानंतर दुसरं जो पॉइंट आहे तो म्हणजे काय आहे उपभोक्त्याचे उत्पन्न आता मागणी ही उपभोक्त्याच्या उत्पन्नावर सुद्धा अवलंबून असते कारण वस्तूच्या किमती त्याच असताना जर उपभोक्ताच्या उत्पन्नात वाढ होत असेल तर मागणी वाढते म्हणजे त्यावेळेस त्याच्या किंमत मॅटर करत नाही त्याचं उत्पन्न वाढलं त्याच्याजवळ येणारा पैसा वाढला कि किंमत किती असो तो उपभोक्ता त्या ती वस्तू त्याला हवी ती वस्तू घ्यायला काय होतो तयार होतो म्हणून उपभोक्ताचे उत्पन्न सुद्धा काय आहे मागणीचा निर्धारक घटक आहे पुढचा मुद्दा आहे उत्पन्नाचे वाटप आता समाजामध्ये अं व्यक्तीला मिळणार उत्पन्न किंवा व्यक्तीकडे असणारी संपत्ती सम प्रमाणात वाटली गेलेली आहे कि विषम प्रमाणामध्ये वाटलेली गेली गेली आहे याच्यावर देखील ठरतं मागणीचे निर्धारक घटक म्हणजे समजा एखाद चांगल्या क्वालिटीचं कापड असलं तर त्याला श्रीमंतांकडून असणारी मागणी काय असते जास्त असते आणि एखादं साधं कापड असेल तर त्याला गरिबाकडून असणारी मागणी कस कधी कशी असते जास्त असते हे कधी होईल जेव्हा उत्पन्नाचे वाटप विषम झालेलं असेल मात्र या उलट जेव्हा उत्पन्नाचे वाटप जर समान झालंय म्हणजे सर्वांच्या वाट्याला सारखंच उत्पन्न येत असेल समाजामध्ये तर अशा वेळी न चांगल्या क्वालिटीच्या कपड्याची मागणी वाढेल न कमी क्वालिटीच्या क्वालिटीच्या कपड्याची मागणी वाढेल अशा वेळेस मध्यम दर्जाचे जे कापड असेल त्या कापडाची मागणीमध्ये काय होईल वाढ होईल म्हणजे उत्पन्नाचे वाटप समाजामध्ये कसे झालेले आहे हे सुद्धा डिपेंड करते की ग्राहकाची मागणी जास्त राहील की कमी राहील त्यानंतर पुढचा जो मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे उपभोक्त्याची आवड निवड आता उपभोक्त्याची आवड निवड किंवा त्याची अभिरुची फॅशन याच्यामध्ये आपल्याला आजच्या काळात जर आपण बघितलं तर सातत्याने काय होताना दिसतो बदल होताना दिसतो व्यक्ती एकाच वस्तू त्याच्या पसंतीवर तो अटळ राहत नाही तर तो, तो, तो नेहमी आपल्या अभिरुचीमध्ये काय करत असतो करत असतो सातत्याने बदल करत असतो म्हणजे उदाहरणार्थ चहा बघा आता सगळ्यांचं आवडतं पेय आहे मग आता एखाद्या व्यक्तीला जर चहा आवडत असेल तर जरुरी नाही आयुष्यभर त्याला चहाच आवडेल त्याची चहाची आवड बदलून त्याला कॉफी आवडू शकते त्याला दुसरं पेय पण आवडू शकतं म्हणजे जर त्याच्या पेयमध्ये बदल झाला तर त्या अगोदर त्याला जे आवडत होतं त्याची मागणी बदलून दुसऱ्या वस्तूच्या मागणीमध्ये काय होईल जास्त प्रमाणामध्ये मागणी निर्माण होईल म्हणजेच उपभोक्त्याची आवड खूप प्रमाणामध्ये मॅटर करतं की एखादा उपभोक्ता कोणत्या वस्तूला मागणी करेल त्याच्यानंतर पुढचं आपल्याला बघायचं पर्यायी वस्तूंची संख्या व किंमत यातील बदल आता बघा विद्यार्थी मित्रांनो एखाद्या वस्तूला जर खूप जास्त प्रमाणामध्ये पर्याय उपलब्ध असतील तर काय होईल त्या वस्तूची जी मागणी आहे ती जास्त लवचिक राहील म्हणजे उदाहरणार्थ शीत बघा आता बाजारामध्ये आपलं कोकोकोला दिसतं त्याच्यानंतर थम्स अप दिसत अशी अनेक शीतपेये दिसतात आता समजा एका शीतपेयाची समजा कोकोकोलाची किंमत वाढली तर व्यक्ती थम्सअपची किंमत नाही वाढली तर थम्सअप खरेदी करेल म्हणजे काय झालं आता इथे पर्यायी वस्तूंची संख्या जेवढी जास्त असेल तेवढी त्या ते त्या ते वस्तूची मागणी सुद्धा काय असेल लवचिक असेल मात्र एखाद्या वस्तूला जर पर्यायी वस्तू कमी असतील तर अशा वेळी त्या वस्तूची मागणी कशी असते अलौचिक म्हणजे ताठर असते त्यामध्ये फारसा बदल होत नाही लवचिक म्हणजे बदल होणं अलौचिक म्हणजे बदल न होणं म्हणजे आता आपण समजा उद्या साखर आणि गूळ हे दोन घटक एकमेकांना समजा पर्याय आहे आणि जर समजा साखरेची किंमत वाढली तर गूळ खरेदी केला जाईल मात्र गूळ हा एकमेव पर्याय असल्यामुळे गूळ एकमेव पर्याय असल्यामुळे त्याचा खूप परिणाम होणार नाही साखरेचा आणि गुळाच्या मागणीमध्ये मा खूप परिणाम आपल्याला झालेला दिसून येणार नाही म्हणून आपल्याला किती प्रमाणामध्ये संख्या उपलब्ध आहे पर्याय वस्तूंची हे लक्षात घेणं काय आहे गरज गरजेचं आहे तसंच अनेक पर्यायांपैकी एका पर्यायाची किंमत वाढली तर त्याच्या मागणी शून्यावर येऊन इतरांची मागणी वाढते परंतु एकाच एक पर्यायामध्ये समजा साखरेच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने समजा साखरेची मागणी आपण घटली असं जर समजलं तर त्याचबरोबर गुळाचा खप देखील सुद्धा वाढतो म्हणजेच म्हणजेच पर्यायाची किंमत सुद्धा काय करते मागणीमध्ये बदल घडवून आणते म्हणून पर्याय वस्तूची संख्या आणि किंमत हे दोन्ही घटक काय आहे महत्वाचे आहे त्यानंतर पुढचं आहे उपभोक्त्याच्या अपेक्षा म्हणजे उपभोक्त्याच्या अपेक्षा समजा एखाद्या ग्राहकाला वाटेल की भविष्यात मध्ये एखाद्या वस्तूची किंमत वाढणार आहे तर तो खूप वर्तमान काळामध्ये किंमत जी पण असेल त्या किंमतीला खरेदी करायला काय होतो तयार होतो उदाहरण साधं साधं उदाहरण घ्या सिजनरी जेव्हा धान्य येतं म्हणजे समजा गहू साधारण एप्रिल मार्च एप्रिलच्या दरम्यान विकायला येतं बाजारामध्ये सिझनरी तर जेव्हा तर समजा असं ग्राहकाला काय वाटतं की वर्षभर गव्हाचं उत्पादन होत नसल्यामुळे गव्हाची किंमत काय राहील खूप जास्त राहील म्हणून त्या सीजन मध्ये गव्हाची किंमत कमी आहे की जास्त आहे याचा तो विचार न करता जास्त प्रमाणामध्ये स्वतःकडे काय करून ठेवतो हो साठा करून ठेवतो हो म्हणजे त्याची अपेक्षा काय झाली भविष्य काळात किंमत वाढणार आहे आणि वर्तमान काळामध्ये त्याची किंमत काय आहे कमी आहे म्हणून तो त्या वस्तू काय करतो जास्त प्रमाणामध्ये खरेदी करून ठेवतो पण या विरुद्ध समजा एखादी वस्तू वर्षभर आपल्याला अवेलेबल होव्हेलेबल असेल तर अशा वेळी तो मात्र काय करतो की समजा हो आज वर्तमान काळामध्ये त्याची वस्तू वस्तूची किंमत वाढली आहे परंतु भविष्य काळामध्ये कमी होऊ शकते मग त्या त्या विचाराने खरेदी करत नाही म्हणजे समजा आज सोन्याचे भाव वाढले तर तो काय म्हणेल भविष्यामध्ये कमी होऊ शकता मग आज सोन्याचे भाव वाढलेले असताना कशाला खरेदी करायचं आपण भविष्यामध्येच खरेदी करू म्हणून त्यावेळी तो सोनं खरेदी करत नाही म्हणून अं म्हणूनच मागणीच्या निर्धारक घटकांमध्ये उपभोक्त्याच्या अपेक्षा देखील सुद्धा काय əstad məhdudiyyətli əstad त्याच्यानंतर पुढचं आहे उपभोक्त्याची संख्या तर उप लक्षात ठेवा उपभोक्त्याच्या संख्येमध्ये तीन महत्वाचे घटक आहेत ते म्हणजे लोकसंख्येचं आकारमान म्हणजे लोकसंख्या वाढली तर काय वाढते मागणी वाढते लोक संख्येची रचना म्हणजे कोणत्या एज फॅक्टरीचे लोक एखाद्या देशामध्ये दे जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल आहे किंवा जागतिक याच्यामध्ये दे पण आपण त्याचा विचार करूया म्हणजे समजा उदाहरणार्थ शून्य ते चौदा वयोगटातील लोकसंख्या लोकांचे प्रमाण जर पूर्ण जागतिक म्हणा किंवा एखाद्या देशामध्ये जर जास्त असेल तर अशा वेळी कपड्यांचे खेळण्याची पाठ्यपुस्तकांची मागणीमध्ये मा काय होते वाढ होते म्हणून उपभोक्त्यांची संख्या आणि त्यांची रचना रच ही सुद्धा काय असतं महत्वाचं उपभोक्त्याच्या संख्येमध्ये लोकसंख्येच्या आणि रचना सुद्धा काय असतं महत्त्वाची असते त्यानंतर तिसरा घटक आहे त्याच्यामध्ये उपभोक्त्याच्या अं संख्येमध्येच तिसरा घटक आहे वाहतूक आणि दळणवळणाच्या सोयी म्हणजे वाहतूक आणि दळणवळणाच्या सोयी जर चांगल्या प्रमाणामध्ये विकसित झालेला असतील तर उपभोक्ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे जाऊ शकतात त्याच्यामुळे उपभोक्त्यांच्या संख्येत काय होतो बदल होतो म्हणून लोकसंख्येचा आकारमान रचना आणि वाहतूक सोयी हे तीन घटक उपभोक्त्याच्या संख्येवर काय करतात परिणाम करतात आणि शेवटचा मागणी तर निर्धारक घटक आहे तो म्हणजे जाहिरात आपल्याला माहिती आहे आधुनिक काळ हा जाहिरातीचा काळ आहे एखादी वस्तू एखाद्या ग्राहकाला आवडत जरी नसली परंतु वारंवार वारंवार जर तीस तीच ऍड जर आपल्याला त्याला बघायला मिळत असेल तर त्याच्या मनामध्ये कदाचित त्या वस्तूविषयी पॉझिटिव्ह थिंकिंग सुद्धा तयार होतं आणि ती वस्तू खरेदी करायला काय होत तो तयार होतो म्हणजे आजच्या काळामध्ये तर जाहिरातीला खूप महत्वाचं काय आहे स्थान आहे वस्तूची मागणी वाढवण्यासाठी म्हणजे अशा रीतीने आपल्याला मागणी कोणकोणत्या कौन घटकांवर अवलंबून असतं हे मागणीच्या निर्धारक घटकांमध्ये पाहता येतं मागणीच्या निर्धारक घटकांचा विचार केल्यानंतर आपल्याला कसला विचार आहे पुरवठ्याचे निर्धारक घटक आता बघा मित्रांनो मागणीचे निर्धारक घटक आणि पुरवठ्याचे निर्धारक घटक ज्यावेळेस आपण दोन्ही बघू त्यावेळेस तुम्हाला दोघांमधला निश्चित फरक काय होईल समजेल बघा आता पहिलेच पॉइंट आहे वस्तूची किंमत म्हणजे आपण मागणीच्या निर्धार घटकामध्येही वस्तूची किंमत घेतली होती या ठिकाणी वस्तूची किंमत घेतली आहे पण तिथं आपण काय घेतलं होतं मागणी आणि किंमत याच्यातला संबंध काय घेतला होता परस्पर विरोधी घेतला होता तर आता इथला संबंध परस्पर पूरक आहे परस्पर सम आहे म्हणजे वस्तूची किंमत वाढली तर काय होतो वस्तूचा पुरवठा वाढतो म्हणजे चांगली किंमत जर उत्पादकाला मिळाली तर तो जास्तीत जा जास्त वस्तूचे उत्पादन करून ती वस्तू विकायला काय होतो तयार होतो साधं उदाहरण घ्या ना आता आपलं कोविड नाईन्टीन मुळे काय झालंय की साध्या साध्या मास्कला पण चांगली किंमत मिळायला लागली त्याच्यामुळे मास्क बनवणाऱ्या उत्पादकांचं उत्पादन काय झालंय वाढलंय म्हणून किंमत आणि पुरवठ्यामध्ये काय असतो समसंबंध असतो दुसरा मुद्दा आपल्याला घ्यायचा इतर वस्तूंच्या किमती समजा आता एखाद्या वस्तूशी संबंधित दुसरी वस्तू असली तर त्या एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली किंवा जास्त झाली तर त्याचा संबंध सम्मन्द, संबंधित वस्तूच्या पुरवठ्यावर सुद्धा होत असतो म्हणजे उदाहरणार्थ समजा पेट्रोल जर स्वस्त झालं बरोबर आहे पेट्रोल जर पेट्रोलची किंमत जर बाजारामध्ये स्वस्त झाली तर पेट्रोलवर ज्या चालणाऱ्या गाड्या आहेत त्याचे काय वाढते ऑटोमॅटिक मागणी वाढते म्हणजेच त्यांची मागणी वाढणार म्हणजेच काय होईल त्या गाड्यांचा पुरवठ्यामध्ये काय होईल वाढ होईल त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे उत्पादन घटकाच्या किमती आता उत्पादन घटकाच्या किमती म्हणजेच काय तर एखाद्या वस्तूची किंमत म्हणजे न उत्पादन घटकाच्या किमती नव्हे तर उत्पादनाचे घटक कोणते आपल्याला माहिती आहे श्रम भूमी भांडवल आणि संयोजक आणि त्याला मिळणारा मोबदला म्हणजे भूमीला खंड मिळतो श्रमाला काय मिळतं वेतन मिळतं भांडवलाला काय मिळतं व्याज मिळतं आणि संयोजकाला काय मिळतो नफा मिळतो म्हणजे खंड वेतन व्याज नफा हे काय आहे उत्पादन घटकाच्या किमती आहे आता या किमती जर जास्त असल्या म्हणजे श्रमिका एखादा श्रमिक काम करतो तर त्याला वेतन खूप जास्त द्यावं लागत असेल भांडवला खंड रूपाने पैसा जास्त द्यावा लागत असेल तर त्याचा सुद्धा परिणाम कशावर होतो उत्पादकाच्या उत्पादन खर्चावर होतो म्हणजे त्याच्या किमती जर जास्त असेल तर उत्पादकाचा उत्पादन खर्च काय होतो वाढतो आणि त्याच्यामुळे मग तो वस्तूंचा पुरवठा काय करतो कमी करतो या उलट उत्पादन घटकांच्या किमती जर कमी असतील तर त्याचा उत्पादनाचा खर्च कमी होऊन तो मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंच्या उत्पादनात वाढ करतो त्याच्यामुळे वस्तूच्या पुरवठ्यामध्ये सुद्धा काय होते वाढ होते त्याच्यानंतर पुढचा आपल्याला मुद्दा घ्यायचा आहे तो म्हणजे उत्पादन संस्थेचे उद्दिष्ट आता बघा मित्रांनो काही काही उत्पादन संस्था अशा असतात की फक्त महत्तम नफा असं उद्दिष्ट ठेवतात तर काही उत्पादन संस्था अशा असतात की ते जास्तीत जास्त बाजारपेठ कॅप्चर करणं हे उद्दिष्ट ठेवता जेव्हा महत्तम नफा हे उद्दिष्ट एखाद्या उत्पादकाचा असतं त्यावेळेस तो वस्तूशी कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाही त्याच्यामुळे तो जास्त किंमत कमा, कमाल किंमत ठेवतो कमाल नफा मिळण्यासाठी या उलट एखाद्या उत्पादकाला जर बाजारपेठ कॅप्चर करायची असली तर तो काय करतो बाजारपेठ कॅप्चर करायची म्हणजे त्याची विक्री कशी झाली पाहिजे जास्तीत जास्त झाली पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी तो काय करतो त्या दृष्टीने आपला पुरवठा काय करतो वाढवतो म्हणजे जेव्हा बाजारपेठ कॅप्चर करायची असते तेव्हा उत्पादन उत्पादनाचा पुरवठा वाढतो तर फक्त नफा हे एकमेव उद्दिष्ट असलं तर उत्पादन उत्पादनाचा पुरवठा काय होतो वस्तूचा पुरवठा काय होतो कमी होतो त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचा महत्वाचा घटक बघायचा तो म्हणजे तांत्रिक स्थिती आता आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये जगतो म्हणजेच काय यंत्राचा चांगले चांगले शोध लागलेले आहे प्रत्येक उत्पादन संस्थेमध्ये आर अँड डी आर अँड डी डिपार्टमेंट असतं म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असतं की ते सातत्याने त्या उत्पादनामध्ये संशोधन करत असतं आता हे सगळं जर या वापरत एखादी उत्पादन संस्था आधुनिक यंत्र तंत्र नवीन संशोधन या पद्धतीचा जर सर्रास वापर करत असेल ना तर तर काय होतं वस्तूच्या पुरवठ्यामध्ये वाढ होते आणि जर हे सगळे आधुनिक तंत्र वापरण्यासाठी संशोधन पद्धती वापरण्यासाठी जर अडचणीत असेल तर वस्तूंचा पुरवठा काय होतो कमी होतो म्हणजे आपण याचा संबंध विकसित आणि विकसनशील देशाशी जोडू शकतो कारण विकसित देशाकडे हे सगळं अवेलेबल असतं त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त वस्तू तयार करून त्याचा काय करता पुरवठा वाढता मात्र विकसनशील देशामध्ये मुळात लोकसंख्या कशी असते जास्त असते त्याच्यामुळे यंत्राच्या ऐवजी श्रमाचा वापर ते जास्त करतात असतात करा करणं त्यांना भाग असतं आणि त्याच्यामुळे अं त्याच्यामुळे त्यांच्या अं या पद्धती वापरण्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे वस्तूचा पुरवठा काय राहतो कमी राहतो त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे सरकारचे धोरण आता सरकारचं धोरण कसं आहे याचा सुद्धा परिणाम कशावर होतो उत्पादनाचा पुरवठा वाढण्यावर किंवा घटण्यावर होत असतो म्हणजे समजा सरकारने उत्पादन कराय त्याला प्रोडक्शन टॅक्स आपण असं म्हणतो तो जर आपण दिवसेजनिक जर सरकारने सारखा वाढवतच राहिलं तर त्याचा परिणाम काय होईल उत्पादकाचा उत्पादनाचा खर्च काय होईल वाढेल आणि त्याच्यामुळे तो खर्च तो कोणाकडनं वसूल करेल शेवटी ग्राहकाकडनंच वसूल करेल त्याला जेवढा कर सरकारला द्यावा लागेल तेवढा तो ग्राहकांकडनं काय का करेल तो वसूल करेल आणि अशा वेळी देखील तो वस्तूंच्या पुरवठ्यामध्ये काय करू शकतो वाढ करू शकतो आणि शेवटचा जो आपल्याला मुद्दा घ्यायचा आहे तो म्हणजे इतर घटक म्हणजे आता हे घटकांचा तर आपण वरील घटकांचा तर आपण विचार केला परंतु या घटकां व्यतिरिक्त व्यतिरिक्त देखील उत्पादन घटकांची उपलब्धता असेल त्यांची कार्यक्षमता असेल भविष्यकालीन किमतीबद्दलच्या उत्पादकाच्या ज्या अपेक्षा असतील त्याच्यानंतर औद्योगिक शांतता म्हणजे संप बंद न होऊ देणं न होऊ देता व्यवस्थित उत्पादन चालू देणं राजकीय कुठल्या प्रकारचा अस्थिरता निर्माण होणार नाही नैसर्गिक परिस्थिती बघा प्रत्येक देशामध्ये दे वेगवेगळी असते नैसर्गिक संकट कधी येत असतात कधी येत नसतात या या सगळ्यांचा परिणाम कशावर होत असतो उत्पादनावर किंवा उत्पादनाच्या पुरवठ्यावर होत असतो तसंच आपल्याला बघा एक एका वस्तूचं प्रोडक्शन चालतं तर त्याच वस्तूचं प्रोडक्शन बाजारात राहत असं नाही तर त्याच्या त्या एखाद्या वस्तूला जर चांगला खप असला ना तर त्या वस्तू बनवणाऱ्या अनेक उत्पादन संस्था बाजारामध्ये नवीन काय करता प्रवेश करतात आणि त्याच्यामुळे मग ग्राहक त्यांचे काय जातात विभागले जातात तसंच वाहतूक दळवळणाच्या सोयी उद्योग संघटन उत्पादन संस्थेच्या आपापसामध्ये किंमत वगैरेच्या बाबतीमध्ये असलेले करार या सर्व घटकांचा इतर घटकांमध्ये समावेश होतो आणि हे सर्व घटक सुद्धा काय करत असतात उत्पादकाच्या पुरवठ्यावर काय करत असता परिणाम करत असतात म्हणूनच पुरवठ्याच्या निर्धारक घटकामध्ये आपण केवळ पुरवठा पुरवठादार किंवा उत्पादक किंवा विक्रेत्याचा का काय करत असतो विचार करत असतो तर मागणीच्या निर्धारक घटकामध्ये आपण केवळ ग्राहकाच्या मागणीचा आपण काय करत असतो विचार करत असतो अशा प्रकारे आपल्याला मागणी आणि पुरवठ्याचे निर्धारक घटक सांगता येतात दोन्ही ऍट द टाइम घेण्याचा उद्देशच विद्यार्थी मित्रांना मागणी आणि पुरवठा व्यवस्थित समजावा हा आहे आय होप की विद्यार्थ्यांना हा नक्कीच समजला असेल